मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी कर्जत तालुक्यातील तासगावकर शिक्षण समूहाच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय हर्षल मनोहर महालेने आत्महत्या केल्याची घटना एक डिसेंबर रोजी घडली होती मित्रांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हर्षलने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याला गळफास घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन सहकारी मित्रांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तासगावकर शिक्षण समूहातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तेथील वसतिगृहातच राहून शिक्षण घेतात वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी तीन ऑक्टोबरपासून वसतिगृहात राहायला आले होते त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी भिवंडी येथील विद्यार्थी हर्षल महाले या विद्यार्थ्यानं एक डिसेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती कर्जत पोलिसांच्या पथकानं पुढील दोन दिवस चांदई येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात येऊन चौकशी केली या चौकशी दरम्यान पोलिसांना हर्षलच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण समजले हर्षलचा त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीत राहणाऱ्या आणखी दोन विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याचं तपासात निष्पन्न झालं हर्षल महाले वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यवस्थापनामार्फत प्रवेश घेऊन आला होता त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीतील दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी देऊन प्रवेश मिळवला होता त्यामुळे हे तिघे हर्षलला सतत तू पैसे भरून आलाय आम्ही गुणवत्ता प्राप्त करून आलोय असं बोलून मानसिक छळ करत होते या मानसिक छळवणुकीबाबत हर्षलने आपल्या घरी एकदाही सांगितलं नव्हतं अखेर हे असह्य झाल्याने कपडे सुकट ठेवण्यासाठी आणलेल्या दोरीच्या सहाय्यानं त्यानं एक डिसेंबर रोजी आत्महत्या केली आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल त्यानं गळफास घेण्यापूर्वी खोलीमधील भिंत आणि कपाटावर अनेक ठिकाणी लिहून ठेवलं होतं मोबाईलमध्ये देखील या सर्व गोष्टी साठवून ठेवल्या होत्या या सर्व बाबींचा सखोल तपास करून कर्जत पोलिसांनी हर्षलच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केलाय वादळवारा लाईव्ह सडी न्यूज ब्युरो कर्जत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन